सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, दोन मशीनने दिले पाणीच पाणी. श्री महादेव देवकर यांना त्यांच्या शेतामध्ये आपण दोन मशीनद्वारे जे पाणी तपासले, तेव्हा त्यांनी बोअरवेल घेतल्याच्या नंतर त्यांना 5 इंचीपेक्षा जास्त पाणी मिळाले. देवकर भाऊ हे राहणार साकत तालुका भूम जिल्हा धाराशिव येथले आहेत. तर बघूया मित्रांनो की या शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा कसा फायदा घेतला. बघा कसं पाणी लागलं मित्रांनो त्यांना. तुमच्या लक्षात येईल पाणी लागलं 5 इंचपेक्षा जास्त पाणी या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. आपण जे त्यांच्याकडं पाणी चेक केलं, तुम्हाला माहीत आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघितलेलं असेल आपल्याकडे की आपण नेमकं हे पाणी कसं चेक करतो. तर मित्रांनो, या दोन मशीन आहेत, त्या दोन मशीनद्वारे पाणी चेक केल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्षात जमीन आपण स्कॅन पण करतो. पहिली जी मशीन आहे ही मशीन आहे, अर्थात त्यांच्या शेतातला व्हिडिओ नाही हा, कारण त्यांच्या शेतामध्ये व्हिडिओ काढला नव्हता. तर या पद्धतीनं आपण ही पहिली मशीन आहे, ही मशीन जिथं पाणी असेल तिथे फिरते. बऱ्याचदा या मशीनवर, ही जी पहिली मशीन आहे, केवळ हिच्या फिरण्यानं पाणी आहेच असं नाही, कारण जमिनीत इतरही बाबी असतात. मॅग्नेटिक फील्ड जास्त असते, फॉस्फरस जास्त असते, अशा ठिकाणी पाणी मिळण्याची खूप शक्यता कमी असते जर ते प्रमाण जास्त असेल तर. त्यामुळे या मशीनची खूप गरज पडते मित्रांनो. ही स्कॅन करायची मशीन आहे, जमीन स्कॅन केली जाते या मशीनवर, आणि या मशीनवर जमीन स्कॅन केल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारचा फोटो मिळतो. आणि हा फोटो मिळाल्यानंतर इथं पाणी कुठं आहे नेमकं ते आपलं शोधलं जातं ते. आणि आता आपण इथं 6 मीटर जमीन स्कॅन केलेली आहे. या 6 मीटरमध्ये जरी आपली मशीन इथं 2 नंबरला फिरली होती, 1 नंबरला पण फिरत होते, 3 नंबरला पण फिरत होते, मग नेमकं पाणी कुठं आहे ही स्कॅन केल्यावर सांगते मित्रांनो. इथे बघा, तुम्ही लक्षात येईल तुमच्या सगळा पाण्याचा प्रवाह इकडं आहे. आणि इथं जर आपण 1 किंवा 2 नंबरला जर घेतला असता तर अर्थात हा पॉईंट फेल गेला असता, हा पॉईंट 3 नंबरवर सक्सेस झालेला आहे. आणि हा इथं पाण्याचा प्रवाह आहे मित्रांनो, हे इथं पाण्याचे प्रवाह आहे एक खाली एक. आणि याच्यामुळं देवकर भाऊंना 220 फुटावर इतकं पाणी लागलं त्यांना की अक्षरशः 5 इंचपेक्षा जास्त पाणी मिळालं. बघा हे पाणी किती आहे, त्या पाण्याचा फ्लो कसा आहे. ज्वारीच्या रानामध्ये योगायोगाने एका साईडला पॉईंट आला होता, सापडला होता आम्हाला, आणि त्यांनी आत्ता मागच्या 5-6 दिवसापूर्वी हा पाणी घेतलेला आहे. खूप छान पाणी लागले त्यांना, खूप समाधानी आहेत देवकर भाऊ. त्यांना विचारायचं असेल तुम्हाला महादेव देवकर भाऊंना, तर त्यांचा हा नंबर दिलेला आहे, तर त्यांना विचारू शकता. आपल्याला पाणी पाहिजे असल्यास खाली माझे नंबर दिलेले आहेत, या नंबरवर आपण कॉल करू शकता. 99-23-52-75 किंवा 99-23-52-76 याची, या दोन मशीनची जी यशस्वीता आहे मित्रांनो, 85% यशस्वीता आहे. म्हणजे 100 पैकी 85 पॉईंट यशस्वी होतात, 15 पॉईंट जमिनीतल्या वेगवेगळे, जे मी अगोदर तुम्हाला म्हटलं की वेगवेगळे कारण आहेत, त्या भौगोलिक कारणामुळे 15 पॉईंट याच्यामध्ये अयशस्वी देखील होण्याचं प्रमाण आहे. मात्र यशस्वीतेचं प्रमाण 85% आहे मित्रांनो. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. धन्यवाद.